एसडीयूआई के जिला सचिव प्रज्योत पुनेकर ने घन कचरा व्यवस्थापन करने के संबंध में दुर्गापुर ग्राम पंचायत को निवेदन सौंपा। अम्बेडकराइट कॉन्फेडरेशन ऑफ ट्रेड यूनियंस ऑफ इंडिया एसीटीयूआई के जिला सचिव प्रज्योत पुनेकर ने दुर्गापुर ग्राम पंचायत को घन कचरा व्यवस्थापन करने के संबंध में एक निवेदन सौंपा। साथ ही प्रज्योत पुनेकर ने दुर्गापुर वार्ड क्रमांक 2 में जाकर वहां की परिस्थितियों का आकलन किया तथा वहां पर फैले गंदगी के साम्राज्य के बारे में वहां पर मौजूद नागरिकों से बातचीत की। तो सुने इस संदर्भ में प्रज्योत पुनेकर तथा वहां पर मौजूद नागरिकों ने क्या कहा स्वयं उन्हीं की जुबानी। असून इथली एक समस्या अशी होती की इथलं जे स्थानिक ग्रामपंचायत जे आहे ग्रामपंचायतला इथल्या स्थानिक नागरिकांनी अनेक सूचना केल्या आहे इथे इथली जे नाली आपल्याला असं पाहायला मिळेल इथली नाली अशी तुळुंब अशी भरलेली अवस्थेमध्ये आपल्याला दिसेल ठीक आहे। त्यानंतर इथे समोरसमोर आपल्याला ही तर नाली चोकोप अवस्थेत दिसत आहे तिथल्या तिथे इथे जे काही हे अशा प्रकारचं तुम्हाला जे कचऱ्याचं जे व्यवस्थापन जे आहे कचऱ्याचं व्यवस्थापनसुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल। इथे लगेच या साईडला इथे ग्रामपंचायतच्या अंतर्गत कचरा मोठ्याने टाकण्यात येत आहे व या साईडला इथल्या नागरिकांची घरे आहे इथे सगळ्या नागरिकांची घरे आहे व इथे लोकांचं म्हणजे ये जा सुरू असते। इथलं जे कचरा व्यवस्थापन जे आहे हे अशा प्रकारे इथे ग्रामपंचायत दुर्गापूरद्वारे गंदगी या करण्यात येत आहे कचरा जाणबुजून दुर्गापूर ग्रामपंचायतद्वारे या ठिकाणी टाकण्यात येत आहे। ह्या विषयावरती आम्ही मागील 2017 मी माझ्या अन्वये गावातल्या सर्व कचऱ्याबाबत आम्ही एक निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनाच्या आधी तुम्हाला निवेदन पाहायला मिळेल। या निवेदनाच्या अंतर्गत आम्ही सांगितलं होतं की आपल्या दुर्गापूरमधील जेवढाही काही कचरा जो आहे जो काही घाण जे आहे कचरा जो आहे ते गावच्या पलीकडे जो वेकोलीचा जो रस्ता गेलेला आहे WCLचा जो रस्ता गेलेला आहे त्या रस्त्याच्या पलीकडे तो पूर्ण गावचा कचरा टाकण्यात यावं अशा प्रकारे आम्ही निवेदन देऊनसुद्धा या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायत प्रशासनाला सुचवलेलं आहे। हे कचरा काढी बिलकुल काही टाकला नाही पाहिजे ना डुकराची थोडी बंदोबस्ती करा म्हणा इकडून आहे ना इथं बाहेर निघलं पूर्ण वास येते आमच्या घरामध्ये हे डुकरं पूर्ण येतात आमचे भांडे कुंडे टाकून राहिले तर आणि हे पूर्ण गंदगी शेती टाकतात टाकलं थेच उलटी आमच्यावर शिरजोर होतात आता कोणाशी आम्ही लढाई करायची। इथल्या ग्रामपंचायतला तुम्ही तोंडी सूचना केल्या होत्या का याच्या अगोदर? आता लगेच वेळा केला आम्ही पण त्याचं काहीच नाही आमच्याकडे सांगलं साफसफाई करतात आमचे पोरं एवढी गंदगी झाली आता आणखी पाऊस पडला तर किती गंदगी होईल।